खाताना त्याला समाधान वाटेल असं वा आणि त्याची मेहनत वेस्ट नाही होणार हे बघ। श्रुती त्याने ना सगळं बाजूला ठेवून तुझ्यासाठी कष्ट केले त्यामुळे आता ना तू त्याच्यासाठी मॅच खेळ त्याला प्राऊड फील व्हावं म्हणून कष्ट करा। ते करतेच आहे ग मी आणि खेळतेही आहे आणि राहता राहिला प्रश्न तो प्राऊड फील होण्याचा तर तो तेही होईल पण आता या सगळ्या गोष्टींपेक्षा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एकच आहे माझ्यासाठी ते म्हणजे कार्तिक माझ्याशी बोलणं। निशा तो एक शब्द जरी बोला ना माझ्यासाठी तरी जीवात जीव येईल माझ्या सगळं टेन्शन निघून जाईल। निदान कार्तिक माझ्याशी बोलावा म्हणून तरी ही मॅच मला जिंकावीच लागेल। तुम्ही दिलेल्या तेलाचा खूप उपयोग झाला। हिराचे केस गळायचे एकदम थांबले आता। अगं फायदा होतोच त्या तेलाचा आणि तसे ना थंडीत जरा केस गळतातच पण आता थंडी कमी झाली ना जास्ती फायदा होईल। हिराच्या डोक्याला मी मसाज करत होते ते बघितलं गंधारनी तेच लागला आसावरीच्या मागे मलाही तेल लावून दे म्हणून। अगं सगळेच जण वापरा ना खरंच औषधी चांगलं तेल आहे ते। कार्तिक लैला हो कार्तिक कुठे दिसत नाहीये। माई आओ सध्या गडबडीत आहे कार्यक्रम जवळ आलाय ना आता। हो खूप मोठा आणि महत्वाचा कार्यक्रम आहे ना। आनंदानं त्याला मिळवून दिलेला तुझ्यामुळे। माई आहो पण मी तू आनंदाशी फक्त सहज बोललीस शब्द नाही टाकलास आणि मधुरा तू शब्द जरी टाकला असतास ना तरी माझं काही म्हणणं नाहीये। अगं तू आई आहेस त्याची आणि कुठलीही आई ही मुलासाठी धडपड करतेस ना त्याच्यासाठी एवढं स्पष्टीकरण द्यायची गरज नाहीये म्हणजे मी समजू शकते। माई निदान तुम्ही तरी मला समजून घेतलं पण कार्तिक कार्तिकने चिडचिड केली ना। म्हणजे माई आणि कसं आहे कार्तिकने पुन्हा गाण्याकडे लक्ष द्यावं म्हणूनच मी हे सगळं करते ना। ओ पण मला असं वाटतं मधुरा की अनंताशी बोलण्याआधी तू कार्तिकशी बोलायला हवं होतंस। माई मी कार्तिकशी बोलले नसेन असं वाटतं का तुम्हाला पण तो नीट ऐकणार आहे का माझं त्या बाबतीत त्याने ऐकलं असतं तर काय हवं होतं ना म्हणून मग मी ठरवलं आणि पंडितजींशीच बोलले। मला खात्री होती पंडितजींना तो नाही म्हणू शकणार नाही। हा तुझा तर्क खरा ठरला तो कुठे नाही म्हणू शकला अनंताला। तेच मला खरंच खूप आनंद झालाय माई तो तिकडे जाऊन गाणार आहे म्हणून। हो पण त्याला झालेला दिसत नाहीये म्हणजे एवढा मोठा कार्यक्रम मिळून सुद्धा। आमच्या पिढीच्या वेळी असं मानायचंय की संगीत हे लोकांना आनंद देण्यासाठी आहे। कार्तिकचे आजोबा नेहमी म्हणायचे की गायकाची जर मनाची प्रसन्नता असेल ना तर गायकीत प्रसन्नता येते। जर गायक मनातूनच आनंदी नसेल तर तो इतरांना कसा आनंद देऊ शकेल। हे बघ कार्तिक बद्दल मला हेच वाटतंय कार्तिकच्या चेहऱ्यावर हीच प्रसन्नता मला दिसत नाहीये म्हणून मी तुझ्याशी बोलले। बाकी तू करशील ती त्याच्या भल्यासाठीच ग माहितीये मला।
काय करताय आई? अगं डबा वर ठेवायचा होता. द्या, मी ठेवते. अगं मला सवय आहे, ठेवते मी पटकन. अहो नाही, कशाला, तुम्ही कशाला चढताय? मी ठेवते ना, द्या. तू चढ, मग मी डबा हातात देते. जड आहे. चल ये. सावकाश हे घे, हा डबा ना त्या मधल्या डब्यावर ठेव. हा जड आहे, जड. सावकाश मस्त काम केलंस माझं, पटकन चहा बनवून देते. चालेल. श्रुती, काय होत? काही नाही, मी पाणी पिऊन येते. तू झोप. श्रुती? हा, काय ग? हळूहळू खाली बस, खाली बस, खाली बस. लागलाय का तुला? नाही, काही विशेष नाही, थोडंच लागलंय. त्रास होतोय ना खूप? नाही नाही, तसं नाही. श्रुती, तू बँडेज बांधतेस म्हणजे नक्की तुला जास्ती लागलाय. आणि कार्तिक कुठे आहे? तू इथे बँडेज बांधत बसलीस आणि तो झोपलाय आरामात. अहो, त्याला माहिती असेल तर उठेल ना तो. म्हणजे मी त्याला काही सांगितलं नाहीये. अगं पण का? थांब, मी उठवतेस. अहो नाही नाही, माही थांबा, त्याला उठवू नका आणि प्लीज त्याला काही सांगू पण नका. का? अगं लपवायचं आहे काय त्यात? माही, अहो तो उगाच खूप काळजी करत बसतो आणि हे काही फार सिरियस नाहीये. हो, एवढं सिरियस नाहीये ना, मग कशाला लपवायचं? तू इथे बिचारी एकटी पट्टी बांधत बसलीयस आणि तिला माहिती सुद्धा नाहीये. अहो, मला सवय आहे याची. मला ना सारखं काही ना काही असं लागत असतच. आणि दरवेळी जर का मी कार्तिकला असं सांगत बसले तर तो दरवेळी टेन्शन घेत बसे. मग प्रेम आहे त्याचं तुझ्यावर म्हणून काळजी करतो. जरा जास्तच काळजी वाटते. तुम्हाला एक गमत सांगू बाई, जेव्हा जेव्हा माझी मॅच असते ना त्याच्या 2 दिवस आधी मला काही ना काहीतरी लागतच आणि मॅच म्हटल्यानंतर ते लगेच बरं सुद्धा होत. वा, हे बरं आहे. अहो, आणि ही तर मायनर इंजुरी आहे. उद्यापर्यंत एकदम नीट होईल. पण माई, तुम्ही इतका वेळ जाग्या का? झोपला नाहीत अजून? नाही, मी झोपतेच आहे. मी तुला बँडेज बांधून देऊ? नाही नाही नको, मी घेते बांधून. बर, मग मी तुला रूम पर्यंत सोडते. अहो खरंच नको माई, मी बँडेज बांधते आणि जाते. ठीक आहे, जाते मी झोपायला, पाणी घेऊन मग जाते. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग.
मी फ्रेश होऊन येतो. श्रुती काय ग क्लब मध्ये चाललीस? हो मी प्रॅक्टिस करणार आहे जाऊन. हो प्रॅक्टिसलाच निघालीय. बर पाय काय म्हणतोय? हो पाय बरा आहे आता. म्हणजे अगदी क्लब मध्ये जाऊन प्रॅक्टिस करणे इतका बरा झाला का एका रात्रीत? हो मी खरंच बरा आहे आता, तुम्ही नका काळजी करू. श्रुती बाळा मला माहितीये उद्या तुझी मॅच आहे, तुला क्लब मध्ये प्रॅक्टिसला जायला पाहिजे, पण असं जीवावर उधरून काही करू नकोस ग. मी काय म्हणते, आज नाही गेलीस प्रॅक्टिसला तर? आज ना तू घरी राहून छान आराम कर. नाही हो, उद्या मॅच आहे माझी, आज जायलाच हवं मला. मला माहितीये ग, पण प्रॅक्टिस तुझी आधी झालीच असेल ना. परीक्षेच्या वेळी कसं असतं, रोज आपण थोडा थोडा अभ्यास करतो की नाही, का आदल्या दिवशी सुरुवात करतो, तसंच आहे ना. प्रॅक्टिस झालीच असेल ना तुझी? अग म्हणजे हे बघ, आज तू छान आराम केलास ना तर उद्या मस्त मॅच खेळशील, है की नाही? खेळ वेगळा आणि अभ्यास वेगळा. अभ्यास हा डोक्यात असतो पण खेळाचं मात्र तसं नसतं, त्याची शरीराला सवय असावी लागते. एक दिवस जरी गॅप पडली ना मध्ये तरी प्रॉब्लेम होऊ शकतो, आणि मॅचच्या आधीचे हे काही दिवस तर खूप महत्वाचे असतात हो. आता बघा ना, उद्या मॅच आहे ना, तर आज सर आम्हाला काहीतरी आयत्या वेळेला टिप्स देतील नक्की. अगं मग त्यांना सांग ना फोनवर टिप्स द्यायला. अहो मी किती काळजी करताय तुम्ही, मला खरंच काही झालं नाही. हे बघा ठणठणीत उभी आहे तुमच्या समोर. हा ना, सगळी इच्छाशक्ती एकवटून केलेला प्रयत्न आहे. ठीक आहे जा, तू काही माझं ऐकणार नाहीस, पण हे बघ एकच गोष्ट करायची, प्रॅक्टिस करताना जर तुला बरं वाटेन असं झालं ना लगेच घरी फोन करायचा, आपल्या जीवापेक्षा काहीही महत्वाचं नाहीये, कळलं? हो नीट जा. चल मी आवरते, मलाही बाहेर जायचंय. चालेल. तू गेली नाहीस अजून? नाही निघालच आहे, पण विसरलीस का? पाण्याची बाटली वगैरे हवी आहे का? नाही, ऍक्च्युली तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती म्हणून. सांग ना. आई उद्या माझी एक मॅच आहे. माहिती आहे मला. नाही ते नाही आई, उद्या तुम्ही मला माझ्या मॅचला यायला हव्या आहात. पण मी आई प्लीज, आज रात्री मी घरी हे सगळ्यांना सांगणारच आहे, पण सगळ्यात आधी मी तुम्हाला बोलवतीये. मुद्दा आई प्लीज तुम्ही यायचंच आहे. मागच्या दोन्ही मॅचेसला ना मी खूप मिस केलं तुम्हाला, आणि तेव्हा जर का मला हे माहिती असतं की तुम्हाला माहिती नाहीये की मी बॉक्सर आहे, तर मी तेव्हाच. श्रुती नको ना तो आता विषय. हो सॉरी, नको तो विषय. आई तुम्ही याल ना, मला बरं वाटेल खरंच खूप.
याल ना? सांगते मी तुला रात्री. बर, येते मी. ये. ओके ओके, स्टॉप स्टॉप. तिथे जाऊन वॉर्म अप कर. काय प्रॉब्लेम आहे? काही नाही सर. नाही, मगाशी मी रिंग मध्ये ऑब्झर्व करत होतो, तुझं फुटवर्क नाही आहे, बेसिक चूक करतेस सर. श्रुती, मूव्ह करत नाही आहेस, तुझा राईट लेग स्टॅटिक आहे, काय काय प्रॉब्लेम आहे? सर काही नाही, आय एम ऑल राईट. मी खेळते नीट. बस सर, मला खरंच काही बसायला सांगितलं मी. सिट डाऊन, कम हियर. सर काय आहे? सर ते जस्ट. कधी झालंय? काल. कस? सर ते वॉर्म अप करत होते तेव्हा. तू हे मला तेव्हाच का नाही सांगितलंस? सर सर मी सांगणारच होते, पण मायनर इंजुरी आहे ना, तसं काही काळजी करण्याचं कारण नाहीये. मायनर आहे का मेजर आहे ते मला ठरू दे. उद्या मॅच आहे तुझी, डॉक्टर काय म्हणाले? ते मी डॉक्टरांना दाखवलं नाही. आर यू मॅड? आर यू आउट ऑफ युअर माइंड? नाही सर, आय एम रिअली ऑल राईट. तसं काही फार झालं नाही आणि मी घरगुती उपाय केलेत. स्टॉप टॉकिंग नॉनसेन्स. घरगुती उपाय? चल माझ्याबरोबर. सर कुठे? आपण डॉक्टरांकडे जातोय. सर पटकन शूज घाल, मी वाट बघतोय. मधुरा, तू हे जे काय करतेस वागतेस ना, ते अजिबात पटलेलं नाही. त्याला सरळ सरळ अडमुठेपणा करणं असं म्हणतात. ह्याच्यात काय आला अडमुठेपणा? नाही नाही, मी जे करते ना ते तुम्हाला कधीच पटत नाही. काय चुकलंय माझं आता? तू श्रुतीशी जे वागतेस ना ते चुकतंय तुझं. तिने स्वतःहून एवढ्या आपुलकीने प्रेमाने बोलवलंय तुला, पण सगळ्यांच्या आधी तुला येऊन सांगितलं तिने, असं तूच म्हणतेस ना? हो. तरी यायचं नाहीये तुला? इतका एकोपणा नाही मधुरा, सून आहे ती तुझी. ती माझी सून आहे म्हणूनच मला यायचं नाही. आता ह्यात कसला आला इगो? मला सांग, तिच्या मॅचला न येणे मागच मला पटेल असं एखादं तरी सबळ कारण देऊ शकतेस तू मला? एक. हो, बसा. बोल. हे बघा, ही काय बॅडमिंटनची किंवा टेनिसची मॅच नाहीये जी आपण एन्जॉय करू शकतो. ही बॉक्सिंगची मॅच आहे आणि ती सुद्धा माझी सून खेळणार आहे. साधं टीव्हीवरची बॉक्सिंगची मॅच बघताना सुद्धा माझ्या पोटात गोळा आहेत. मला नाही सहन होत ती मारहाण, आणि इथे तर माझ्या सुनेला तिची अपोनंट केव्हाही मारू शकते, कसंही मारू शकते, ते मी कसं सहन करू आहो? मला माहितीये माझं बोलणं तुम्हाला अजिबात पटणार नाहीये, कारण तुमच्या मते मला इगो आहे ना. हे बघा, तुम्हाला पटो अथवा न पटो, तुम्हाला खरं वाटो अथवा न वाटो, पण मला खरंच तिची काळजी वाटते म्हणून मी येणार नाही. मला बोलली नाहीस खरी तू? हे बघा, मला तुमच्यासारखं व्यक्त होणं नाही जमत. मला नाही असं गोडगोड शब्दात बोलताय, पण मला तिची काळजी वाटते हे 100% खरं आहे. हो का? अच्छा अच्छा. नाही, ऐकून फार फार आनंद झाला मला. अरे खरंच जनिल्य झाला ग बाई. हा नाही, पण एवढं करून ही प्रॉब्लेम काय सॉल्व्ह झालेलाच नाहीये. म्हणजे? म्हणजे तुला तिची काळजी वाटते म्हणून तू मॅचला येणार नाहीयेस, हे श्रुतीला कसं कळणार मधुरा? कारण तू काही स्वतःहून तुझ्या तोंडाने जाऊन सांगणार नाहीयेस तिला आयुष्यात? नाही, मी खरंच नाही सांगणार तिला. म्हणजे तेच ना, तिला असंच वाटत राहणार की आई अजूनही आपल्यावरती चिडलेलाच आहे.
तिच्या बॉक्सिंगचा तुला काहीही प्रॉब्लेम नाहीये हे तिला पटवून देण्याचा एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे तू तिच्या मॅचला यायचंस. तू तिच्या मॅचला नाही आलीस ना, तू कितीही सांगण्याचा प्रयत्न केलास तिला तरी ते खरं वाटणार नाही, तिला अजिबात खरं वाटणार नाही, पटणार नाही. आता काय करू मी? काय करू म्हणजे काय, मॅचला यायचं, दुसरं काय? अहो पण आणि तू मॅचला नाही आलीस म्हणून तिचे जे काय ओपोनंट आहेत ते तिच्या उरावर बसून तिला मारणार नाही आहेत असं थोडंच आहे. पण तू मॅचला आलीस तिचं एकंदरीतच मानसिक शारीरिक सगळं बळ वाढेल, ती खूप चांगल्या प्रकारे प्रतिकार करेल आणि मग तिला मार्क कमी बसेल, हे त्याहून जास्त चांगलं नाही का? होय की नाही? हे बघ मधुरा, एक लक्षात ठेव, तुमच्या 100 शब्दांपेक्षा ना तुमचं एक पॉझिटिव्ह जेस्चर खूप जास्त बोलून जात. त्यामुळे मला तरी असं वाटतंय की आपण तिच्या मॅचला जायला हवं, एस्पेशली तू तू यायला हवं तिच्या मॅचला. बघ मी काय सांगतोय त्याचा अगदी प्रामाणिकपणे विचार, त्यात मी तुला पटलंच नाही तर मग काय, तुझी मर्जी, मी काय जास्त फोर्स करणार नाही तुला. अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.